लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाल्या आहे. तसेच निर्भय, निपक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रशासन आणि मतदारांना उपलब्ध करून दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यासाठी आपल्याकडे एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 19 नंबर औरंगाबाद हा पार्लमेंटरी मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहे आणि 18 जालना या 3 विधानसभा मतदारसंघ आहे. आपल्याकडे 19 औरंगाबाद या मतदारसंघाची आणि 18 जालना या मतदारसंघाची दोन्ही मतदारसंघांची निवडणूक, देशाचा जो निवडणूक कार्यक्रम आहे त्या निवडणूक कार्यक्रमाचा तिसरा फेज त्याच्यात होणार आहे. तिसऱ्या फेज याच्यामध्ये निवडणूक कार्यक्रमाची घोषणा काल 10 मार्च सुरुवातीला मी 9 मार्च बोललो, थोडं माफी असावी. काल 10 मार्च 2019 रोजी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झालेली आहे आणि 10 मार्च 2019 ला संध्याकाळी 5 वाजेपासून आपली आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दोन्ही पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीसाठी 19 औरंगाबाद आणि 18 जालन्याच्या 3 विधानसभा मतदारसंघांसाठी 28 मार्च 2019 ला अधिसूचना जारी होणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल असणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 5 एप्रिल असणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल असणार आहे. मतदानाचा दिवस 23 एप्रिल असणार आहे. मतमोजणीचा दिनांक 23 मे असणार आहे आणि ज्या दिनांकाच्या अगोदर निवडणूक प्रक्रिया संपवणे आवश्यक आहे तो दिनांक 27 मे असणार आहे. याच्याशिवाय काही बेसिक माहिती या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आपल्याकडे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 19 औरंगाबाद पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आपल्याकडे 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहेत विधानसभा मतदारसंघ. एकूण 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मिळून 1,936 मतदान केंद्र आहेत. या 1,936 मतदान केंद्रांमध्ये नुकत्याच झालेल्या कंटिन्युअस अपडेशननुसार काही मतदानांची वाढ किंवा घट होण्याची शक्यता विचारात घेऊन काही बदल संभवतात. परंतु सद्यस्थितीला 1,936 अधिक 82 ऑक्झिलरी असे आपले मतदारसंघ असतील अशी शक्यता आहे. परंतु निश्चित आकडा जो आहे तो आपल्याला सामान्यपणे विड्रॉल झाल्यानंतर 10 दिवसापर्यंत निश्चित होईल. एकूण आपल्याकडे औरंगाबाद पीसी मध्ये मतदार 18,57,645 आहेत. 18,57,645 मतदार आहेत. त्यापैकी 9,78,800 पुरुष, 8,78,827 महिला मतदार आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं हा आजचा फिगर आहे. यात विड्रॉल नंतरचे 10 दिवस पर्यंत आपल्याला निर्णय जो घ्यायचा आहे त्या दृष्टीने आपल्याला याच्यामध्ये कमी जास्त फेरबदल होऊ शकतात. परंतु ते मोठे फेरबदल नसणार आहे. आपल्याकडे 19 औरंगाबाद पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी 105 कन्नड, 107 औरंगाबाद मध्य, 108 औरंगाबाद पश्चिम, 109 औरंगाबाद पूर्व, 111 गंगापूर आणि 112 वैजापूर असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्याशिवाय 18 जालना पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 3 मतदारसंघ आहेत. 104 सिल्लोड, 106 फुलंबरी, 110 पैठण. एकूण पोलिंग स्टेशन जे आहे 18 जालनासाठी ते 1,021 आहे अधिक 23 ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन सद्यस्थितीत. आणि 18 जालनासाठी एकूण मतदार जे आहे 9,22,025 हे औरंगाबाद जिल्ह्यातले मतदार आहेत. त्यापैकी 4,90,677 पुरुष, 4,31,342 महिला. याशिवाय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार आपल्या निवडणुका ह्या पारदर्शी, भयमुक्त वातावरणात पार पाडाव्या, सर्वांना समान लेवल प्लेइंग फील्ड असावं या दृष्टीने निवडणूक आयोगाने खूप विविध स्वरूपाचे कार्यक्रम यापूर्वी पण हाती घेतलेले होते आदर्श आचारसंहितेच्या दरम्यान.
आणि नागरिकांना सक्षम करण्यासाठी, त्यांना निर्भय वातावरणात मतदान करता यावं यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही वेब ऍप्लिकेशन आणि ऍप सुद्धा लॉन्च केलेले आहेत.